आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात. विखे पाटील आणि अजित पवारांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खडाजंगी. गायीच्या दुधावरील अनुदानावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती. अधिकारी निर्णय रखडवतात हे सरकार येत नाही हा गैरसमज काढून टाका. मुनगंटीवार आक्रमक अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीमध्ये संतापले. सूत्रांची माहिती. उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली. पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांकडून जरांगेंना विनंती. स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जालन्याच्या वडीगोद्रीमधील ओबीसी उपोषण स्थळी सुरक्षा वाढवण्यात आली. पंढरपूरमधील धनगर समाजाचं उपोषण अखेर 16व्या दिवशी स्थगित. समाजाच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित केलं. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रतिक्रिया. तर धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं. मुंबई सिनेट निवडणूक स्थगितीबाबत याचिका मागे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना स्थगितीच्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार. महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून याचिका मागे. आदित्य ठाकरे यांच्याकडून मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या मतदानाचा आढावा. दादरच्या कीर्ती महाविद्यालयाच्या बाहेरील बूथवर जात आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेच्या समर्थकांची संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे बॅनरच्या माध्यमातून धन्यवाद. बॅनरवर मराठा सरदार असा एकनाथ शिंदे यांचा उल्लेख. काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध. बेकायदेशीर कृती केल्यामुळे समितीवर 1 लाखाचा दंडही ठोठावला.